नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरी आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यासाठी ई पास कसा काढायचा याबाबतची सर्व सविस्तर माहिती घेतली होती या व्हिडिओमध्ये आपण मालवाहतुकीचा ई पास कसा काढायचा याबाबतची सविस्तर माहिती घेणार आहोत मालवाहतुकीच्याच ई पासला आपण व्हेकल पास किंवा ट्रान्सपोर्ट पास असेही म्हणतो या व्हिडिओमध्ये आपण मालवाहतुकीचा ई पास कोणत्या वेबसाईटवरून काढायचा त्याच्या सर्व स्टेप्स नेमक्या काय आहेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर मी तुम्हाला एक लाईव्ह डेमोही करून दाखवणार आहे की ई पास कसा काढायचा त्याचं स्टेटस कसं चेक करायचं आणि तो डाउनलोड कसा करायचा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता पहा म्हणजे तुम्हालाही स्वतःचा मालवाहतुकीच्या वाहनाचा ई पास काढता येईल तोही आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून फक्त पाच मिनिटामध्ये तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम मालवाहतुकीचा ई पास काढण्यासाठी आपल्याला ही स्क्रीनवर जी दिसत आहे ही वेबसाईट आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायची आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट ही वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला इथे हेडिंग दिसेल इश्युअन्स ऑफ पासेस टू गुड्स वेहिकल ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि हे हेडिंग नंतर आपल्याला पहिला सेक्शन दिसेल आरटीओ वेअर ॲप्लिकेशन इज टू बी सबमिटेड तिथेच रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस असा दिसेल तिथे क्लिक करा आणि आपल्या जवळचा असलेला आरटीओ ऑफिस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पहिला सेक्शन झाल्यानंतर दुसरा सेक्शन आपल्याला दिसतोय ओनर अँड ड्रायव्हर डिटेल्स या सेक्शनमध्ये आपल्याला गाडीच्या मालकाचे आणि गाडीच्या ड्रायव्हरच्या डिटेल भरायचे सर्वप्रथम पहिला रकाना दिसतोय नेम ऑफ द ओनर व्हेकल ओनर म्हणजे इथे गाडीच्या मालकाचं आपल्याला नाव टाकायचं आहे गाडीच्या मालकाचं नाव टाकून झाल्यानंतर त्याच्याच खाली नेम ऑफ द ड्रायव्हर्स असा रकाना दिसतोय जर आपण गाडीचे मालक स्वतःच ड्रायव्हर असेल तर स्वतःचे नाव टाकले तरी चालेल किंवा गाडीला सेपरेट ड्रायव्हर ठेवला असेल तर त्याचं नाव आपण इथे टाकायचं आहे त्यानंतरचा तिसरा रकाना दिसतोय लायसन नंबर ऑफ ड्रायव्हर लायसन नंबरच्या रकान्यामध्ये जो आपला ड्रायव्हर आहे किंवा आपण स्वतः असेल तर जो गाडी चालवणार आहे त्याचाच लायसन नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि लायसन नंबर टाकताना एक काळजी घ्या की एम एच पंचेचाळीस वगैरे जे सुरुवातीला लायसन नंबरचे असेल ते व्यवस्थित टाका स्पेस देऊन लायसनचा दुसरा नंबर दिसेल तो तिथे आपल्याला टाकायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे लायसन नंबर टाका त्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे ज्या जेणेकरून पास अप्रूव्ह झाल्यानंतर त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज मिळेल आणि त्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे की त्याच्यावरून आपण पास डाउनलोड करू शकाल तर ही माहिती झाली ओनर अँड ड्रायव्हर डिटेल्सची ही माहिती भरून झाल्यानंतरचा एक सेक्शन दिसेल व्हेकल डिटेल्स व्हेकल डिटेलमध्ये आपल्याला वाहनासंबंधीची संपूर्ण माहिती भरायची आहे सर्वात प्रथम आपल्याला इथे व्हेकल नंबर टाकायचा आहे म्हणजे आपल्या गाडीचा नंबर आपल्याला टाकायचा आहे गाडीचा नंबर टाकून झाल्यानंतर त्याच्याच खाली आपल्याला लास्ट फाईव्ह डिजिट ऑफ चेसी नंबर गाडीच्या चेसी नंबरचे शेवटचे पाच डिजिट जे आहेत ते आपल्याला इथे व्यवस्थित टाकायचे आहेत आणि ते टाकून झाल्यानंतर टाईप ऑफ व्हेहीकल असा रकाना दिसतोय तिथे क्लिक करा तो गाडीच्या भरपूर सारे टाईप्स सा आपल्याला इथे समोर आलेले दिसतील त्यातून आपली गाडी कोणती आहे तो टाईप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि तो इथे सिलेक्ट होईल हे झालं आता व्हेहीकल डिटेल्स त्यानंतर एक सेक्शन मिळेल ट्रान्सपोर्ट डिटेल्सचा इथे आपल्याला आपण कोणत्या प्रकारच्या मालाची वाहतूक करणार आहे ते आपल्याला डिटेल्स इथे द्यायचे आहेत सर्वप्रथम आहे नेचर ऑफ गुड टू बी ट्रान्सपोर्टेड म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारच्या मालाचा इथे ट्रान्सपोर्ट करणार आहात ते आपल्याला इथे डिटेलमध्ये द्यायचं आहे तुम्ही जर ऍग्री रिलेटेड करणार असाल तर ऍग्रीकल्चर मटेरियल ट्रान्सपोर्ट टाकू शकाल किराणा करत असाल तर किराणा मटेरियल ट्रान्सपोर्ट असे तुम्ही इथे त्याचं नेचर टाकू शकाल त्यानंतर एरिया ऑफ ऑपरेशन इथे आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहेत फ्रॉम आणि टू फ्रॉम म्हणजे जिथून तुम्ही प्रवास करणार आहात तुमचं मूळ ठिकाण इथे मध्ये टाकायचं आहे आणि टूमध्ये तुम्ही जिथून माल खरेदी करणार आहात ते टाकायचं आहे तर सर्वप्रथम मध्ये आपण आपला स्वतःचा ॲड्रेस टाकायचा आहे मध्ये ॲड्रेस टाकताना हा तुम्हाला डिटेल ॲड्रेस टाकायचा आहे जिथून तुम्ही प्रवास चालू करणार आहात आणि टूमध्येही टाकताना जिथून तुम्ही माल विकत घेणार आहात तो व्यवस्थित तुम्हाला ॲड्रेस पूर्ण टाकायचा आहे फ्रॉम आणि टू टाकून झाल्यानंतर ड्युरेशन ऑफ पासमध्ये फ्रॉम डेट टू डेट दिसते म्हणजे ज्या दिवशी तुम्ही माल खरेदीला जाणार आहात ती डेट सुरुवातीची डेट तुम्हाला इथे टाकायची आहे आणि टू डेट माल विक्रीनंतर रिटर्न येण्याची डेट काय आहे तीही डेट तुम्हाला इथे टाकायची आहे तर या दोन डेट तुम्ही सिलेक्ट करून झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ड्युरेशन ऑफ पास असा एक ऑप्शन दिसतोय खाली फ्रॉम डेट आणि टू डेट दिसते फ्रॉम डेट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही माल खरेदीला जाणार आहात ती डेट तुम्हाला टाकायची आहे आणि टू डेटमध्ये तुम्ही ज्या दिवशी माल खरेदी करून रिटर्न येणार आहात ती तुम्हाला डेट ती तुम्हाला इथे टाकायची आहे फ्रॉम डेट टू डेट टाकून झाल्यानंतर खालीच वर्ड व्हेरिफिकेशन असा एक आपल्याला सेक्शन दिसतोय आणि तिथेच खाली कॅपच्या कोडसारखा एक कोड आलेला दिसतो आहे तो कोड फक्त आपल्याला बघायचा आहे आणि त्याच्या खाली जो टेक्स्टबॉक्स दिसतोय त्याच्यामध्ये आपल्याला तो कोड व्यवस्थित टाकायचा आहे आणि कोड टाकून झाल्यानंतर आता तिथेच खाली हिरव्या कलरमध्ये आपल्याला सबमिट हे बटन दिसते या सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मचा प्रिव्ह्यू आपल्याला बघायला मिळेल प्रत्येक भरलेली फील्ड आपल्याला इथे पाहायला मिळते ही, ही, ही एकदा चेक करा सर्व गोष्टी बरोबर असतील तर परत एकदा सबमिट नावाचंच बटन आपल्याला इथे दिसेल हिरव्या कलरमध्ये आणि जर काही चेंजेस करायचे असतील तर त्याच्याच खाली इडिट हे बटन दिसेल इडिटवर क्लिक करून तुम्ही काही चेंजेस करायचे त्या करू शकाल आणि पुन्हा एकदा सबमिट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ॲक्नॉलेजमेंट म्हणजेच आपण भरलेल्या फॉर्मचा आपल्याला एक रिस्पॉन्स म्हणून एक पेज आलेलं दिसेल इथे आपण भरलेल्या संबंधात सर्व माहिती दिसेल आपल्या ॲप्लिकेशनची समरी दिसेल आणि आपल्या ॲप्लिकेशनचा एक इथे आपल्याला आलेला नंबर दिसेल ॲप्लिकेशन समरी ह्याच्या खालच्या लाईनलाच ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर असा दिसतोय तो रेफरन्स नंबर आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचा आहे त्या रेफरन्स नंबर थ्रूच आपण आता आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस चेक करू शकतो आणि तो ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतो तर हा ॲप्लिकेशन नंबर रेफरन्स नंबर महत्त्वाचा आहे तो सेव्ह करून ठेवा लिहून ठेवा किंवा कॉपी करून ठेवू शकता आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस जर चेक करायचं असेल किंवा आपला पास डाउनलोड करायचा असेल तर आता आपल्याला नवीन पेजवर गेलं पाहिजे नवीन वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तुमच्यासमोर अशा पद्धतीची वेबसाईट आलेली दिसेल हिथूनच आपण आता आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस चेक करू शकतो आणि आपला पास डाउनलोड करू शकतो तर या पेजवर आल्यानंतर इथे आपल्याला ट्रॅक ॲप्लिकेशन असं एक बटन दिसेल या ट्रॅक ॲप्लिकेशन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ट्रॅक ॲप्लिकेशन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक मेसेज बॉक्स ओपन होईल तर आता इथे आपल्याला आपल्या ॲप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी सिलेक्ट अँड ऑप्शन टू ट्रॅक ॲप्लिकेशन थ्रू ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर जो रेफरन्स नंबर आता आपण कॉपी केला होता इथे आपण पहिल्यांदा थ्रू ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर हे सिलेक्ट करूया आणि इथे कॉपी केलेला आपला रेफरन्स नंबर आपण टाकूया रेफरन्स नंबर टाकून झाल्यानंतर ट्रॅक थ्रू ॲप्लिकेशन सबमिशन डेट ॲप्लिकेशन डिलिव्हरी डेट म्हणजे आपण ज्या दिवशी फॉर्म भरला ती डेट आपल्याला इथे आता टाकायची आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला होता ती डेट इथून तुम्ही फक्त सिलेक्ट करा डेट सिलेक्ट केल्यानंतर खालीच वर्ड व्हेरिफिकेशन म्हणून एक आपल्याला कोड आलेला दिसेल तो कोड व्यवस्थित बघायचा आहे आणि हा कोड आपल्याला खालच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि कोड टाकून झाल्यानंतर आता आपल्याला तिथेच खाली सबमिट नावाचं एक बटन दिसेल या सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तिथेच काही ऑप्शन आलेले दिसतील डू यू वॉन्ट टू व्ह्यू ऑर डाउनलोड डॉक्युमेंट ऑफ युअर ॲप्लिकेशन तर इथे सरळ नो असं क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला एक टेबल आलेलं दिसेल यामध्ये आपण आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस बघू शकतो ॲप्लिकेशनचा रेफरन्स नंबर आणि कुणाकडून ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याची डेट सर्व डिटेल्स दिसतील आणि त्याच्या खालीच एक मेसेज आहे युअर ॲप्लिकेशन हॅज बीन ॲक्सेप्टेड सेंड टू द कन्सर्न ऑफिसर हे आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस आहे काही वेळाने जर तुम्ही चेक केला आणि तुमचं ॲप्लिकेशन जर ॲप्रूव्ह झाला असेल तर इथे डाउनलोड पास असं बटन येईल त्यावर क्लिक करून तुम्ही हा पास डाउनलोड करू शकाल तर अशा पद्धतीने आपण मालवाहतुकीसाठी पास काढू शकतो त्याचं स्टेटस चेक करू शकतो आणि पास डाउनलोड करू शकतो ही माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा कारण इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील धन्यवाद